तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये 5 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत सुमारे 45% इतकं मतदान झालेलं आहे. विदर्भामधील पूर्व विदर्भामधील 5 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं असून कडक उन्हातही मतदानाचा टक्का वाढताच होता. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अन्वर शेख जोडले गेलेले आहेत. अन्वर, कशा पद्धतीने मतदान पार पडलं, काय आढावा सांगाल? नक्कीच, चंद्रपूरमध्ये तापमानामध्ये वाढ झालेली आहे. 3 दिवसापासून सूर्य आग ओकत आहे. अशातच आज सकाळी 7 वाजेपासून चंद्रपूर लोकसभासाठी मतदानाला सुरुवात झाली. लोक मतदान करायसाठी घराबाहेर निघाले आहे. लोकांची 12 वाजेपर्यंत मोठे रांगा होती. त्यानंतर दुपारी 12 नंतर लोकांनी घरीच राहणं पसंत केलेले आहे. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजेपासून लोकांनी पुन्हा मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले आहे. आता आपण बघितलं की मागील 3 महिन्यापासून प्रशासन जे आहे मतदानाचे टक्के वाढण्यासाठी प्रयत्न करीत होता. अनेक उपाययोजना त्यांनी जारी केलेली आहे. त्यामुळे, कारण की 2019 मध्ये जे लोकसभाचा मतदान होता ते फक्त 57% पर्यंत झाला होता, परंतु आता या 2024 या निवडणुकीमध्ये हा हे जे टक्का आहे हे 60-65% जाण्याचा अंदाज प्रशासनाने दिलेला आहे. आता ही 7:06 वाजले आहे. लोक मतदान करत आहे, आतमधी लोक आहे ते मतदान करत आहे. आणि आता ही संध्याकाळ झालेली आहे, थंड वारा थोडस येऊ लागलेला आहे. अशातच लोक आताही मतदान करण्यासाठी घराबाहेर निघत आहे. जी, तरी आतापर्यंत जर आपण बघितलं तर 55% मतदान झालेलं आहे. चंद्रपुरात सुद्धा साधारण 55.1% मतदान झालेलं आहे. तुलनेनं हा आकडा कमीच आहे का? नक्कीच, कारण की आपण आता हेही बघू शकतो की जे उन्हाचा तडाखा होता त्याच्यामुळेच लोक जे दुपार मतदानाचं जे म्हणजे एक मोसम लागते, लोकांची रीग लागते हे कमी झाली. आणि संध्याकाळी लोक जास्त घराबाहेर पडले नाही त्याच्यामुळे मतदान कमी झालं असावा. आणि पुन्हा महत्वाचं म्हणजे असं आहे की प्रशासनाकडून अनेक लोकांना ज्यांच्याकडे ओटी कार्ड आहे पण लिस्टमध्ये नाव नाही, ज्यांच्याकडे लिस्टमध्ये नाव आहे त्यांच्याकडे ओटी कार्ड नाही, असे अनेक लोक जे आहे ते मतदानापासून हुकले आहे. आणि ते आपला आताही ते मतदान करण्यासाठी लिस्ट शोधत आहे, त्यांना फोन करत आहे, परंतु प्रशासनाच्या कुठेतरी दिरंगीमुळे हे फटका आपल्याला बसताना दिसत आहे. जी, यावेळेस कोणकोणते दिग्गज आज मतदानासाठी उपस्थित राहिले होते? नक्कीच, आज जे मतदान झालेलं आहे त्यामध्ये जे उमेदवार आहे बीजेपीचे त्यांनी मतदान केलेलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या परिवारासोबत मतदान केलेलं आहे. आमदार इथले जे अपक्ष आहे किशोर दिर्गेवार त्यांनी आपल्या परिवारासोबत मतदान केलेलं आहे. आणि जे काँग्रेसचे प्रत्याशी आहे प्रतिमा धानोरकर यांनीही मतदान केलेलं आहे. यासोबतच अनेक जे आमदार आहेत, नेते मंडळी आहेत, या लोकांनी सगळ्यांनी मतदान केलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे चंद्रपूर मधून 101 वर्षाचे जे एक म्हातारे आहे त्यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे. जी, धन्यवाद अन्वर आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.